नमस्कार, ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे क्रॉपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण कमर्शियल क्रॉपमध्ये शुगर केन पाहत होतो, तो आपला पूर्ण झाला आहे. त्याच्यानंतरचा शुगर केनमधलाच एक पॉईंट आपल्या महाराष्ट्रामध्ये जो प्रॅक्टिस केला जातो, ज्याला रॅटोनिंग असं म्हणतात, ते आपण बघणार आहे. रॅटोनिंग या शब्दाचा अर्थ ऊसाचा खोडवा ठेवणं. आता खोडवा ठेवणं म्हणजे काय? ऊसाचं पीक ज्यावेळेला आपण शेतातून काढतो, त्यावेळेला त्याची रूट सिस्टीम जी जमिनीमध्ये राहते, स्टबल्स जे जमिनीमध्ये राहतात, ते पुन्हा पुढचं पीक म्हणून तसंच वाढू दिलं जातं. त्याला रॅटोनिंग असं म्हणतात, खोडवा असं म्हणतात. रॅटोनिंग इज द प्रॅक्टिस ऑफ अलाउिंग स्टबल्स ऑफ प्रिव्हियसली हार्वेस्टेड क्रॉप टू स्प्राउट. स्प्राउट म्हणजे फुटणे, फुटणे म्हणजे पुन्हा वाढणे, अँड ग्रो टू रेज ए न्यू क्रॉप. ए गुड रॅटोन क्रॉप कॅन ऑल्सो गिव क्वाईट कम्पॅरिबल ईल्ड विथ सीझनल सुरू क्रॉप. म्हणजे हे रॅटोनिंग क्रॉपसुद्धा आपल्याला साधारणतः सीझनल आणि सुरू क्रॉपसारखं उत्पन्न देऊ शकतं. मिड लेट अँड लेट हाय ईल्डिंग व्हरायटीज आर बेटर रॅटोनर्स. मिड लेट म्हणजे थोड्याशा उशिरा येणाऱ्या, लेट व्हरायटी ज्या आहेत त्या आपल्याला रॅटोनिंगसाठी उपयोगाला येतात. दॅन अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी. आता त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, बघा त्याचा फायदा काय होतो. पहिला पॉईंट, रॅटोनिंग इज व्हेरी इकॉनॉमिकल ॲज इट सेव्ज कॉस्ट ऑफ प्रिपरेटरी टीलेज. आपल्याला प्रिपरेटरी टीलेज पूर्व मशागतीवर खर्च करावा लागत नाही. दुसरा पॉईंट, परचेसिंग ऑफ द सीड मटेरियल अँड प्लांटिंग ऑफ द सेट्स आपल्याला करावं लागत नाही. सेट्स विकत घ्यावे लागत नाहीत, प्लांटिंग करावं लागत नाही. पुढचा पॉईंट बघा, इट गेट्स अन ॲडव्हॅन्टेज ऑफ रेसिड्युअल मॅन्युअर. शेतामध्ये जे खत शिल्लक राहिलेलं असतं त्याचा उपयोग होतो. इन ऑल इट इज इस्टिमेटेड दॅट देअर इज 20-25% सेव्हिंग ऑफ एक्सपेंडिचर ॲज कम्पेअर टू प्लांटेड क्रॉप. प्लांटेड क्रॉपपेक्षा एवढा खर्च कमी येतो. इट गिव्ज गुड ईल्ड इफ सेम केअर इज टू बी टेकन ॲज फॉर प्लांटेड केन. आणि आपल्याला उत्पन्नसुद्धा त्याचं चांगलं मिळू शकतं जर आपण त्याची चांगली निगा राखली किंवा चांगली काळजी घेतली तर. आता रॅटोन मॅनेजमेंट करायचं आहे, म्हणजे खोडव्याचं नियोजन कसं करणार, त्यासाठी बघा पॉईंट दिले. द प्लांटेड केन शुड बी हार्वेस्टेड ॲट ग्राउंड लेवल. म्हणजे सुरुवातीचं पीक कट करताना ग्राउंड लेवलला कट करायचं आहे. ड्राईड केन्स अँड ट्रॅश शुड बी रिमूव्ड. ड्राईड केन्स आणि ट्रॅश म्हणजे पाचट आपल्याला काढून टाकायचं आहे. ट्रॅश मल्चिंग मे हेल्प इन मॉइश्चर कॉन्झर्वेशन अँड सप्रेसिंग वीड ग्रोथ. ट्रॅश मल्चिंगचा आपण वापर केला तर वॉटरचं कॉन्झर्वेशन होतं आणि वीडची ग्रोथ होत नाही. इमर्ज्ड शूट्स ऑन प्रोट्रुडिंग स्टबल्स शूड ऑल्सो कट ॲट ग्राउंड लेवल टू हॅव युनिफॉर्म स्टँड ऑफ ग्रोथ. नंतर बाहेर आलेले शूट्स आहेत, प्रोट्रुडिंग स्टबल्स आहेत, ते आपण ग्राउंड लेवलला कट करायचेत, म्हणजे पिकाची वाढ सारखी राहते, युनिफॉर्म राहते. द हार्ड सॉईल नीड्स टू बी लूझन. हार्ड सॉईल लूज करायची आहे. साईड्स ऑफ द रिजेस शूड बी ब्रोकन बाय प्लॉ. मिडल पोर्शन इज लूझन बाय आयर्न ग्रबर ऑर शोवेल टूथ कल्टिवर. म्हणजे कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला ती सॉईल लूज करायची, जेणेकरून तिथं एरिएशन प्रॉपर व्हावं. द इरिगेशन शेड्युलिंग मे बी मोर ऑर लेस सेम ॲज फॉर प्लांटेड केन. फर्स्ट इरिगेशन शूड बी गिव्हन 3-4 weeks आफ्टर हार्वेस्टिंग. द न्यूट्रियन रिक्वायरमेंट आर सेम टू दॅट ऑफ सुरू क्रॉप. नायट्रोजन इज अप्लाइड इन 2 splits ॲट रॅटोन इनिशिएशन अँड 60 days देन आफ्टर. होल फॉस्फरस अँड पोटॅशियम शूड बी अप्लाइड ॲट रॅटोन इनिशिएशन. सुरुवातीच्याच काळामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम खत आपण देतो. अर्थिंग अप शूड बी डन ॲट द एज ऑफ 3-4 months. अर्थिंग अप केलं जातं 3-4 महिन्याच्या वेळेला. 1 hoeing अँड 2-3 हँड वीडिंग्स आर रिक्वायर्ड. एकदा होईंग आणि 2-3 वेळा खुरपणी आवश्यक असते. इन इंडिया ओनली 1 raton ऑर समटाईम 2 ratons आर प्रॅक्टिस. इंडियामध्ये शक्यतो रॅटोनिंगचं पीक एकदाच घेतलं जातं. ऊस काढल्यानंतर जे पहिलं पीक आपण घेतो त्याला रॅटोनिंग, म्हणजे खोडवा असं आपल्याकडं म्हणतात. आणि पुन्हा जर दुसऱ्या वर्षी ते लावलं तर त्याला निडवा असं म्हणतात. लेट मॅच्युरिंग व्हरायटीज अँड अडसाली रॅटोन गिव्ज मोर ईल्ड. आपण आत्ताच पाहिलं अडसाली रॅटोनिंग आणि लेट मॅच्युरिंग व्हरायटी जास्त उत्पन्न देतात. आता याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला प्रिपरेशन ऑफ जॅगरी बघायचा आहे, तो उद्या बघू. आता तुम्हाला रॅटोनिंग म्हणजे काय, रॅटोनिंगसाठी आपल्याला प्लॅनिंग कसं करावं लागतं, हे पॉईंट्स लक्षात घ्यायचे आहेत. थँक्यू.